रिफॉर्म्स आहेत, कृती आराखडा आहे की आम्हाला हे पाहिजेत। हे मला असं वाटतच नाही की बीएसटी किंवा त्या त्रिसदस्य समितीने दिलेलं आहे, मला असं वाटतं हे सरळ मातोश्रीने सांगितलंय यांना मारून खेदाने सांगावं लागतंय। आज काय देत आहेत, पहिली ते त्रिसदस्य समितीने मला जे कळलेलं आहे जे सांगतायत की तुम्ही 20% 2007 नंतरच्या कर्मचारीसाठी मागितले तर 10% द्या, म्हणजे तफावत दुरुस्त करायची नाही, रेंगाळ्या ठेवायचा विषय। आणि त्याच्यानंतर पूर्ण अहवालामध्ये कुठेही विलीनीकरणाबाबत एक साधा शब्द नाही आहे। स्वतःच पास केले महानगरपालिकेने पारित केलेला ठराव आहे की बीएसटीचा अर्थसंकल्प महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये विलीन करा, एवढं सर्व मांडणी केली, प्रमुख मागणी आहे। मुंबईकर जनतेला सुद्धा त्याच्यामुळे सेवा मिळणार, आपली नोकरी सुद्धा त्याच्यामुळे टिकणार। एक चकाट शब्द नाही, चकाट शब्द नाही, म्हणजे त्याला करायचं नाहीये। तिसरी महत्वाची गोष्ट जी ते बोललेले आहेत की बीएसटी टू इम्प्लिमेंट ऑल इकॉनॉमी मेजर्स, म्हणजे आर्थिक दृष्ट्या जे जे सुधारणा करायचे आहेत ते बीएसटी त्याचं अंमलबजावणी करणार। तसा रंग म्हणाला माझं डेथ वॉरंट आहे, माझं मृत्यूपत्र मी साईन करणार आहे। मी आज आपल्या समोर आणि मीडिया समोर सांगतो हे जे काही त्यांनी रिफॉर्म्स टू बी इम्प्लिमेंटेड हे बीएसटीने दिलेलं आहे, हे मला खात्री आहे हे माननीय उद्धवजींनी सांगितलेलं, कारण की त्या दिवशी सुद्धा महापौरांच्या याच्यात हेच आणलं होतं आणि म्हणून आपण बाहेर निघालो आणि हे देऊन हे आपल्याला करायला लावून ते आपल्याला आता वाटतं त्यांना शेतकरी नंतर आपल्यालाच पाठवायचं आहे। कारण त्याच्यामध्ये जे काही सांगितलं गेलेलं एकाची नोकरी वाचणार नाही, सुरुवातीला पगार कमी होतील फटकन आणि नंतर एकाची ही नोकरी शिल्लक राहत नाहीये। सरळ सरळ खासगीकरण आहे, अर्ध्यावर ताफा आणणार आहेत, एका वर्षामध्ये कोणाची नोकरी शिल्लक राहणार, कोण काय करणार आहे। आपण हा लढा सुरू केला जगण्याचा आणि औषध देण्याच्या ऐवजी हे लोकांनी इथे हे प्रस्ताव देऊन विष देण्याचं काम करताय। सर्व झालं, डीए फ्रीज, मेडिकल पत्ता जाणार नोकऱ्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये की कुठेही म्हणजे रॅशनलायझेशन ऑफ स्टाफ, एकतर आता भरती होणारच नाही, मग रॅशनल जिथे कमी करायचे कमी करणार, इकडचा उचल तिकडे फेक, तिकडचा उचल तिकडे फेक, युनियनचा काही कंट्रोल ठेवणार नाही, मनमानी करायची आहे। आणि म्हणे हे मान्य करा, हे मान्य केलं तर मग जगायची गरजच नाहीये, कारण की जगूच शकणार नाही आहोत आपण। मित्रांनो, मला आज परत सांगायचं आहे, आता मी येताना कोणीतरी मला मेसेज दाखवले, आपण सर्वांनी एकजूट दाखवली त्याला सलामी माझा। किती खालच्या पातळीवर जाणार आहेत, मी कधीच कोणावर अशी टीका करत नाही, कोणत्याही संघटनेवर अशी टीका करत नाही, पण शिवसेना किती खालच्या पातळीवर जाणार आहे। आज त्यांचे स्वतःचे कार्यकर्ते त्यांना सांगितलं गेलं की तुम्ही आता मेसेज फिरवा, उद्या कामावर चढा, कोर्ट याच्यात मध्यस्थी करताय। मला कळकळीची विनंती आहे, ही ऑर्डर वाचून घ्या, झेंडे बावटे तुम्ही नंतर पकडत राहा, ज्यांचे झेंडे बावटे पकडताय। पण जर सुरुवातीला तुम्हाला तुमचं कुटुंब जगवायचं असेल तर या लढ्यामध्ये सामील राहा, नाही तर तुमचं कुटुंब टिकणार नाही। कोणतेही झेंडे बावटे पकडा, कारण झेंडे बावटे आपण बाहेर पकडतो पण चूल चढली नाही आणि आपल्याकडे घर नसेल तर आपण कोणाचे झेंडे पकडणार आहोत। आणि सातत्याने सांगतात मिल कामगार होईल, मिल कामगार सांगा, मिल कामगार करायचा आहे।
आणि कळू दे की काय चाललेलं आहे। मुंबईकर जनतेला चार लोकांसोबत मुंबईकर जनतेला वेठी सरतोय। आम्ही मुंबईकर नाही आहोत, आम्ही मुंबईला सेवा देत नाही आहोत। आणि म्हणून मित्रांनो मला आज तुम्हाला सांगायचं आहे, आपण लढा सुरू केलेला आहे, आपण हा लढा पुढे घेऊन जाणार आहोत। उद्या कोर्टात सुनवाई आहे, मला अपेक्षा आहे आतापर्यंत कोर्टाने सहानुभूती दाखवलेली आहे। माझी विनंती आहे, कळकळीची विनंती राहणार आहे कोर्टाला की त्यांनी परत सहानुभूतीपूर्वक हे सर्व जे काही दिलेलं आहे, आमचं मृत्यू पत्र दिलेलं आहे त्याला बघावं आणि त्या अनुषंगाने निर्णय घ्यावे। मी आज आपल्याला सांगतो, काही लोकांनी आज बोलणं लावले परत कामगार सेनेने की लिखित पाहिजे। माझं म्हणणं आहे, गेल्या वेळेला चूक केली, मातोश्रीचा शब्द मानला, आता लिखित शिवाय मागे जाणार नाही। अनेकांना सांगितलंय, मी आजपर्यंत तुम्हाला सांगितलं नाही, काल मेसेज आला, कारण प्रश्न सर्वांच्या मनात असेल, माझ्याही मनात आहे, मीडियाच्या मनात असेल की आतापर्यंत मुख्यमंत्री हस्तक्षेप करत का नाही आहे। मला सांगण्यात आलं, उद्धवजींनी सांगितलंय की याच्यामध्ये आपण पडू नका, जे काहीही बीएससीच्या कामगारांना द्यायचं नाही असं उद्धवजींनी सांगितलंय। रात्रंदिवस काम करतो त्याला तुम्ही ही वागणूक देणार आहात? मराठी मराठी सांगता या कामगाराला तुम्ही हे देणार आहात? मित्रांनो आपला लढा जारी राहील। त्यांना जर आपल्या कुटुंबांना चिरडायचं असेल तर लोकांना सांगू दे की आम्ही या कष्टकरी कामगाराला चिरडायला निघालेलो, हिंमत ठेवा सांगायची। मित्रांनो आज जास्त वेळ घेणार नाही आणि मी आज तुम्हाला सांगतो, याच पद्धतीने आपल्या समोर येऊ, पुढच्या भूमिका मांडू, पण जोपर्यंत आपला लढा आता अजून तीव्र होणार, अजून व्यापक होणार, आपण शांततेने चालणार, पण कोणाला आपल्याला संपवायला देणार नाही। हा कष्टकरी कामगार आणि तुम्ही त्या मूळ कामगाराला देशोधडीला लावलात, पण आम्ही इतिहास बदलणार। जो कोण विचार करतोय की आपल्याला देशोधडीला लावायचंय, त्यांना आज आम्ही देशोधडीला लावू। साहेब मुंबईकर आपल्या बरोबर आहेत। मी तुम्हाला विचारतो, कारण कोर्टाला सांगितलं होतं आम्ही तुम्हाला विचारून त्यांना सांगणार, आता मला सांगा आपण हा संप मागे घ्यायचा आहे का? सुरू ठेवायचा आहे। मित्रांनो हा लढा सुरू राहील आणि जे काही निर्णय मी आधीच सांगितले, एकता शशांक एकता कृती समिती निर्णय घेणार नाही, निर्णय हा कष्टकरी कामगार घेणार। आणि परत एकदा हात जोडून विनंती, जी एकजूट आपण राखलेली आहे ती एकजूट आपण राखा, आपण इतिहास बदलून ठेवू। जीत ही फक्त या कष्टकरी कामगारांचीच होईल एवढंच सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। की विद्युत पुरवठ्याची सुद्धा लोक स्ट्राईकवर आहेत, त्यांना वारी नाही, कारण की त्यांची जी युनियन मान्यता तिकडे युनियन आहे ती सुद्धा शिवसेनेबरोबर गेलेली आहे, पण त्यांना त्यांच्या लढ्याला पूर्ण साथ आपणही देऊ, कारण की ते आपले बांधव आहेत।